atrás a su clan en Andalucía. El conducto tal y una sin poco de estilo, maestro. Maestro, ¿por qué es para enchacar y salir por el gasto? शालिवंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तव्यान माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. सारथी करुणी पार करी वावर देवभूमी
त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेने आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडधोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंडाळा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिता जागता जन्म सैताने, कान बोलला छाती ठोकून शिव बाला फाकतो चिरडून. शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल साहेब? मा साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय किंवा लावूनच पडत. अशा वाघिणी सत्योच्छावा महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात कान डवलं पडून तयारा, कान डवलं पडून सय्यद बंडा त्याच्या संग जीरा, सय्यद बंडा त्याच्या संग जीरा, शिवबाच्या संग की महारा. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या, टाळा जा.
विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशी पती शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडीत 3,000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड रुंदरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावरील गुलाबबाजींना माझ्या सैन्यातील आलमगीर बादशाह म्हणून म्हणसक देतो असे आमीरचा त्या दिलेर करून सांगतो. गुलाबबाजी स्वराज्याच्या पायी झालेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंगाच्या मगर मिठीतून निष्ठून आल्यावर किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाला घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम म्याच सत्ते करणार राजे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या राहिबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या, एक एक बुरुज बांधला गेला. आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयशी धारण केलेला भगवा म्हणजेच शिवरायांच्या राज्याभिषेकाची. शौर्याची, निष्ठेची